आणि यानंतरची बातमी कोकण रेल्वे संदर्भातली. खेड आणि विन्हेरे दिवाणखावटी रेल्वे परिसरामध्ये दरड कोसळल्यानं कोकण रेल्वे ठप्प झाली आहे. अनेक एक्सप्रेस 15 तासांपासून रखडल्यात, त्यामुळे हजारो प्रवासी सध्या जागोजागी खोळंबलेले आहेत. 2 तासांमध्ये रेल्वे सुरू होईल अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली होती, मात्र अद्याप रेल्वे सुरू न झाल्यानं प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे. गेल्या आठवड्याभरात ही दुसरी वेळ आहे की कोकण रेल्वे ठप्प आहे. याआधी पेडणे बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात चिखल आणि पाणी साचल्यामुळे कोकण रेल्वे ठप्प झाली होती आणि आता दिवाणखवटी रेल्वे परिसरात दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वे ठप्प झाली आहे. 15 तासांपासून अनेक एक्सप्रेस रखडलेल्या आहेत आणि त्यामुळे हजारो प्रवाशांचा खोळंबा झालाय. दरम्यान कोकणाकडे जाणाऱ्या 8 एक्सप्रेस रद्द करण्यात आलेल्या आहेत. कोणकोणत्या एक्सप्रेस रद्द झाल्यात ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया. तर दिवा रत्नागिरी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. मुंबई सीएसएमटी मंगळुरू एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. मुंबई सीएसएमटी मडगाव कोकण कन्या एक्सप्रेस रद्द करण्यात आलेली आहे. मुंबई सीएसएमटी मडगाव तुतारी एक्सप्रेस रद्द झाली आहे. रत्नागिरी दिवा पॅसेंजर एक्सप्रेस, मुंबई सीएसएमटी मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस, दिवा सावंतवाडी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तसंच सावंतवाडी मडगाव एक्सप्रेस पूर्णतः रद्द करण्यात आली आहे. अमोल मोरे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. अमोल, दरड कोसळली आहे त्यामुळे कोकण रेल्वे पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. कोणकोणत्या एक्सप्रेस रद्द केल्या ते तर आपण सांगितलं, कोणकोणत्या एक्सप्रेसचा मार्ग बदलण्यात आलाय आणि सध्या दरड हटवण्याचं काम कसं सुरू आहे? प्रज्ञा, मी आता दिवाणखवटी रेल्वे रेल्वे स्थानकापासून साधारणपणे 1 किलोमीटर पुढे आल्यानंतर एक जो बोगदा आहे, त्या बोगदा म्हणजे नातूवाडी बोगदा म्हणून आहे, त्या बोगद्या ठिकाणी आत्ता आहे आणि आत्ता इथं युद्धपातळीवरती काम सुरू आहे. म्हणजे आपण हे बघितलं आत्ता तर हा पोकलेन आहे, त्याच्या सहाय्यानं ही माती जी आहे ती काढली जात आहे आणि परत ती माती थोडी मागे टाकण्याचं काम सध्या सुरू आहे. अर्थात हे काम युद्धपातळीवर सुरू असल्यामुळे पुढे जाण्यासाठी काही मर्यादा ज्या आहेत ते इथं येत आहेत, पण काही वेळानंतर एक्झॅक्ट स्पॉट्सवरती पोहोचणं शक्य होईल जिथे एक्झॅक्टली नेमकी माती कुठे पडली हे आपल्याला कळणार आहे. अर्थात एक्सप्रेसचं जर बघायला गेलं साधारणपणे 12 हून जास्त गाड्या ज्या आहेत त्या इतर मार्गावरून डायव्हर्ट करण्यात आलेल्या आहेत, ज्या साधारणपणे लांब पल्ल्याच्या आहेत, तिरुवनंतपुरमला जाणाऱ्या आहेत, आणि त्या गाड्या ज्या आहेत त्या पुणे मार्गे डायव्हर्ट करण्यात आलेल्या आहेत. तर 8 गाड्या ज्या आहेत त्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. त्याच्यामध्ये तेजस एक्सप्रेस असेल, जनशताब्दी एक्सप्रेस असेल, दिवा सावंतवाडी मांडवी, या गाड्यांचा समावेश आहे ज्या प्रामुख्यानं कोकण रेल्वे मार्गावरती पसंतीच्या आणि गर्दीच्या गाड्या आहेत. आत्ता इथं काम सुरू आहे आणि अद्यापही किती वेळ लागेल हे सध्याच्या घडल्या तरी रेल्वेला सांगणं कठीण आहे, पण हजारो प्रवासी अडकलेले आहेत. पर्यायी वाहतुकीचा जर विचार केला तर एसटी ज्या आहेत त्यांची संख्या अपुरी पडत आहे, त्यामुळे प्रायव्हेट व्हेकल्स काही उपलब्ध होतील का याबाबतची चाचपणी सध्या प्रत्येक प्रवासी जो रेल्वे मार्गावरती अडकलेला तो करत आहे आणि कुठंतरी रेल्वेकडून माहिती अपुरी दिली जात आहे, अर्धवट दिली जात आहे अशी नाराजी प्रवाशांकडून सध्याच्या घडीला व्यक्त केली जात आहे. अगदी प्रसारमाध्यमांना देखील ठोस आणि योग्य माहिती देण्यासाठी कुठंतरी कोकण रेल्वे जी आहे ती असमर्थ ठरते हे एकंदरीत मागच्या काही काळामध्ये दिलेल्या माहितीवरून दिसून येत आहे. प्रज्ञा, अमोल, आपण पाहतोय की आठवड्यातून दुसऱ्यांदा कोकण रेल्वे ठप्प झालेली आहे. आधी पेडणे बोगद्यामध्ये पाणी साचतं, आता दरड कोसळतीये, प्रवाशांचे नाहक हाल होतात या सगळ्यात. नक्की प्रज्ञा, याचं झालंय असं की 14 तास ज्या वेळेला झालेले आहेत कोकण रेल्वेला ठप्प होऊन, तर बरेचशी जी म्हणजे वीकेंड होता त्यामुळं म्हणजे मुंबईला जाणारा जो माणूस होता, चाकरमणी जो कोकणात आला होता किंवा इतर भागातून जो मुंबईला जाणार होता तो जॉबवरती जाणं त्याला अपेक्षित होतं, ते त्याला जाता आलेलं नाहीये. म्हणजे अगदी काही रेल्वे स्टेशनवरती मी काही मुलं प्रवाशांशी बोललो तर काही जण मुलांसोबत आहेत, त्यांची लहान मुलं आहेत, महिला ज्या आहेत त्यांचे सध्या प्रचंड हाल होत आहेत. अगदी काही ट्रेन्समधलं पाणी जे आहे ते संपलेलं आहे, अगदी काही ठिकाणी जेवण हे देखील मिळालेलं नाही आहे. अर्थात काही रेल्वेमध्ये रेल्वेकडून फूड पॅकेट्स जे आहेत किंवा जेवणाची उपलब्धता करण्यात आल्याचं सांगितलं गेलं, पण सर्वच प्रवाशांना मात्र या गोष्टी काही मिळालेल्या नाही आहेत आणि त्यामुळे कुठेतरी त्यांचे पाण्याअभावी खाण्याअभावी हाल होत आहेत. ही गोष्ट जी आहे ती नाकारून चालणार नाही. साधारण 14 तास आत्ताच्या घडीला या ठिकाणी झालेले आहेत. प्रज्ञा, अमोल, तू सांगतोयस की 14 तास उलटून गेलेत, कोकण रेल्वे ठप्प झाली आहे, तू त्या ठिकाणी आहेस, साधारण आणखी किती वेळ लागू शकतो कोकण रेल्वे पूर्ववत होण्यासाठी?
प्रज्ञा, माझं सकाळी कोकण रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांसोबत बोलणं झालं होतं, त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की 8 वाजेपर्यंत कोकण रेल्वे सुरळीत होईल. म्हणजे काल ज्या वेळेला साधारणपणे 6 नंतर ही बाब पुढे आली, त्यानंतर हे सांगितलं होतं की 2 तास 3 तास 4 तास जातील कोकण रेल्वे सुरू होईल. पण प्रत्यक्ष ज्यावेळी आपण स्पॉटवरती पोहोचतोय त्यावेळी मात्र लागणारा हा कालावधी हा अधिकचा असणार आहे. सध्या आपण असंच म्हणू शकतो की अगदी हा लागणारा कालावधी जो आहे तो कदाचित जास्त असू शकतो. एक्झॅक्टली 2 तास 3 तास 4 तास असा कालावधी सांगणं सध्याच्या घडीला किंवा स्पॉटवरची परिस्थिती पाहिल्यानंतर तरी कठीण आहे. प्रज्ञा, बरोबर आहे. मोठ्या प्रमाणात दरड ट्रॅकवर कोसळलेली आहे, त्यामुळे किती वेळ लागू शकतो आणखी कोकण रेल्वे पूर्ववत होण्यासाठी हे आता निश्चित सांगता येत नाहीये. अमोल, धन्यवाद या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती दिलीस त्याबद्दल. तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आजचा दिवसही पावसाचाच राहील असा अंदाज आहे. रत्नागिरी आणि रायगड